अफजल खानाच्या कबरी शेजारी आणखी दोन कबरी मिळाल्यात. या कबरी कुणाच्या आहेत याबद्दल कुणालाच काही माहिती नाही आणि त्यामुळे संभ्रम वाढलाय. अफजल खानाच्या कबरी शेजारी आणखीन दोन कबरी. अचानक दोन कबरी मिळाल्यानं खळबळ. अफजलच्या कबरी शेजारी नेमक्या कुणाच्या कबरी? प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या कबरीभोवतीचं अनधिकृत बांधकाम शिंदे फडणवीस सरकारनं पाडलं. मोठ्या फौजफाट्यासह तब्बल 22 तास अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू होती, पण अतिक्रमण काढल्यानंतर अफजल खान आणि सय्यद बंडाच्या कबरी शेजारी आणखीन दोन कबरी मिळाल्यात. यातली एक अफजल खानाच्या कबरी शेजारी आहे, जी सेवे करायची असल्याचं सांगितलं जात आहे. तर ज्या जागेवर अतिक्रमण काढण्यात आलं त्या खोलीत दुसरी कबर सापडली आहे. पण धक्कादायक म्हणजे या कबरी नेमक्या कुणाच्या आहेत याची कुणालाच माहिती नाही आहे. हजरत मोहम्मद अफजल खान मेमोरियल सोसायटी ट्रस्टलाही याबाबत काहीच माहिती नाही. तिकडे आता अफजल खान सय्यद बंडाची जी कबर आहे त्याच्या शेजारी दोन कबरी आहेत छोट्या, ते मी लहानपणापासून पाहतोय. ते कुणाच्या आहेत माहिती नाही आहेत, परंतु जे वरती गेस्ट हाऊस होतं तिकडे एक मोठी कबर आतमध्येच होती. ती आमच्या तर काही लहानपणापासून पाहण्यात नाही आहे, पण ती आत्ताच दिसते. सिमेंट काँक्रीटची आहे ती, पण ती पण कुणाची आहे अजून पण काही माहिती नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानं बांधण्यात आलेली अफजल खानाची कबर काही फूट होती, पण वनविभागाच्या एकरभर जागेवर अतिक्रमण करण्यात आलं आणि अफजल खानाच्या कबरीचं उदात्तीकरण झालं. पण शिंदे फडणवीस सरकारनं हे अतिक्रमण पाडलं, त्यात दोन नव्या कबरी सापडल्यानं नवं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. सय्यद बंडाच्या आणि अफजल खान कबरीच्या बाजूला एक सेवेकरेची कबर आहे आणि त्याचबरोबर त्याच्या अलीकडच्या बाजूला जे खोल्या बांधल्या गेल्या होत्या त्या खोल्यांमधलं एक कबर आत्ता ह्या अतिक्रमण काढल्यानंतर ती पुढे आली आहे. ही कबर नेमकी कोणाची आणि ही कधी बांधण्यात आली याबाबत मात्र अजून देखील प्रश्नचिन्ह आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव बोडकेसह तुषार तपासे, झी मीडिया, प्रतापगड, सातारा. लाल मातीतली कुस्ती म्हणजे